गरज येथील ग्रामपंचायतीच्या वतीने थोडेसे मायबापासाठी या उपक्रमात सव्वाशे ज्येष्ठ नागरिकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभागाचे डॉक्टर सुनील भोकरे व वैजापूर गटविकास अधिकारी कैलास जाधव यांच्या हस्ते मंगळवारी शाल छत्री वृक्ष भेट देऊन बाजीराव स्वामी समाधी मंदिरात सन्मान करण्यात आला व 12 अपंग व्यक्तींना दिव्यांग मानधन धनादेश वाटप करण्यात आले. या प्रसंगी स्मशानभूमीत भोकरे जाधव यांच्या हस्ते फुलझाडांचं भव्य वृक्षारोपण करण्यात आलं व ज्येष्ठ नागरिक कक्षाचे रेबिन कापून उद्घाटन करण्यात आलं. तसंच मनूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं आयोजित बुस्टर डोसचं उद्घाटनही केदारे यांच्या हस्ते करण्यात आलं. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील केदारे व गट विकास अधिकारी कैलास जाधव यांनी जिल्हा परिषद शाळेला व अंगणवाडीला भेट देऊन समाधान व्यक्त केलं. तसंच थोडेसे मायबापासाठी हा उपक्रम यशस्वी राबवल्याबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी प्रभाकर मोगल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच पुष्पाविलास सरोवर, उपसरपंच दशरथ सरोवर, ग्रामविकास अधिकारी प्रभाकर, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर मोरे, विनायक गोडके, शारदा सरोवर, वंदना जाधव, अरुणा सरोवर, विलास सरोवर, तातीराव चव्हाण, सुभाष कांदे, सुभाष सरोवर, संजय कुलकर्णी, अशोक शेळके, एस एस जाधव, एम जी देशमुख, नामदेव निकम, गोरख चव्हाण, संतोष सरोवर, येडुबा सरोवर, मनूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर एम वाय शाह, बालाजी राजवाड, डी के श्रीखंडे, आशा स्वयंसेविका वैशाली मांडवगड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण निपाने, औरंगाबाद, गारज.